बेळगाव जिथे जीव तुटतो. मी आता उभा आहे महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर. समोर बोट दिसतोय, महाराष्ट्र राज्य म्हणत आहे आभारी आहे आणि इथून पुढे सुरू होते कर्नाटकाची सीमा. जर तुम्ही मराठी आहात आणि तसा असल्याचा तुम्हाला अभिमान असेल तर आपण आता प्रवास करत आहोत नो मॅन्स लँड मधून. होय, दुर्दैवानं तसं म्हणावं लागतंय, दोन देशांच्या सीमेवर असते नो मॅन्स लँड, पण इथं दोन राज्यांच्या सीमेवरती आहे हा प्रदेश. खर तर माझ्या राज्याचा अधिकार आहे, पण तो माझ्या महाराष्ट्रात नाही, तो तिथल्या लोकांच्या मर्जी विरुद्ध याच देशातल्या दुसऱ्या राज्यात आहे. म्हणून तो मनुष्य असलेला नो मॅन्स लँड. विरोधाभास आहे. लोकशाहीतून जन्माला आलेल्या एखाद्या राज्याची व्यवस्था लोकांच्या मर्जी विरुद्ध त्यांच्यावर लादली जाते. कोल्हापूर सोडल्यानंतर साधारण 150 किलोमीटरच्या टापूतला हा सारा प्रदेश सीमा भाग. बेळगाव, निपाणी, कारवार, पश्चिम घाटाचं सौंदर्य जर कुठे सगळ्यात मोहवणारं असेल तर इथेच, या दक्षिण महाराष्ट्राच्या शेपटापाशी. ऋतुचक्रातले सारे दिवस खुलवणारा इथला निसर्ग, घाट माथ्याचा, डोंगरी किल्ल्यांचा, धोधो पावसाचा, मुबलक पाण्याचा हिरवागार प्रदेश. पण या हिरव्यागार प्रदेशात पेटलाय वणवा गेल्या 60 वर्षांपासून, कारण तो मराठी प्रदेश आहे. तो वणवा आहे महाराष्ट्र प्रेमाचा, पण त्याच महाराष्ट्रात अद्याप सामील न होता आल्यामुळेच भडकतच राहिलेला. महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना आपण या मराठी भाषिक बांधवांना विसरलोय का? इथे प्राणपणाने जपल्या गेलेल्या मराठी संस्कृतीकडे दुर्लक्ष करतोय का? बेळगाव जिथे जीव तुटतो. का महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवात बेळगाव, निपाणी, कारवार सामील होऊ शकत नाहीये? काय झालं सीमा प्रश्नाच्या लढ्याचं? महाराष्ट्रानं काय अखेरीस प्रतारणाच केली की आमचं राजकीय नेतृत्व कुचकामी ठरलं मराठी संरक्षण संवर्धन करायला? खर तर महाराष्ट्राच्या स्थापने अगोदरच हा सीमावासियांचा लढा सुरू झाला होता. 1 नोव्हेंबर 1956 केंद्र सरकारने जेव्हा हा मराठी सीमा भाग महाराष्ट्राला डावलत म्हैसूरच्या घशात घातला तेव्हापासूनच भाषावार प्रांत रचनेच्या सूत्रांना बगल देत हा मराठी भाषिकांचा भाग कन्नड प्रांतात ढकलला गेला आणि तेव्हापासून हे युद्ध सुरू झालं. या लढ्याच्या जखमा आजही या प्रांताच्या अंगावर ताज्या आहेत. त्यावेळेपासूनच महाराष्ट्राचं काँग्रेस नेतृत्व दिल्ली धर्जीण असलं तरीही महाराष्ट्रातली सारी प्रजा, सारे नेते सीमा लढ्याबरोबर उभे राहिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो भारलेला काळ होता. मुंबई महाराष्ट्रात आणण्याच्या लढ्याला सुद्धा या सीमा भागातून रसद मिळाली. बॅरिस्टर नाथ पै, आचार्य अत्रे, एस एम जोशी, बाबूराव ठाकूर, नंतरच्या काळात काही प्रमाणात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांसारख्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी खंबीर भूमिका घेतली, पण महाराष्ट्र अजूनही आपला शब्द पाळू शकला नाहीये. हा प्रश्न 5 मिनिटात सुटू शकतोय म्हटलं तर, पण हा मुद्दाम राजकारण्यांनी हा अनिर्णित ठेवलेला आहे. काही नाही, सर्वसामान्य माणसाला जो अभिप्रेत न्याय आहे तो न्याय देण्याची भूमिका नाही. मराठी नेतृत्व संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला या धुंदीत राहिले आणि बेळगावकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष झालं. आजही ते सारेच म्हणतात की सी डी देशमुखांसारखी कणखर ताठ मानेची भूमिका साऱ्या मराठी राजकीय नेत्यांनी घेतली असती तर तेव्हा मुंबईसह बेळगाव, निपाणी, कारवार महाराष्ट्रात आलं असतं. पण तेव्हा तर सोडाच, आजही आमची भूमिका लेचीपेचीच आहे. महाजन अहवालावरून हल्लकल्लोळ माजला, जसा काही कर्नाटक सरकारने तो तयारच करून घेतला होता. शेवटी इंदिरा गांधींनीही त्याला किंमत दिली नाही, पण महाराष्ट्र काही आक्रमक बनला नाही. सगळे पक्ष इथे राज्य करून गेले, पण सत्तेवर येताच सीमा प्रश्नाविषयी कृती मात्र झाली नाही. बाळासाहेब ठाकरे इथे येऊन आव्हान देऊन गेले, शरद पवार सत्याग्रहात आहेत,
भुजबळ ही आले आणि वेषांतर प्रकरण गाजवून गेले। आज ठाकरे म्हणतात मी ही येतो बेळगावला, पण इतिहास काय सांगतो? आज जेव्हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे आणि जेव्हा तिथे प्रतिज्ञापत्रक देण्याची वेळ आली, तेव्हा शिवराज पाटलांसारखा मराठी व्यक्ती गृहमंत्री पदावर असतानाही लेची पेची भूमिका घेतली आणि सीमावासियांचा राग अनावर झाला। पण इथल्या मराठी माणसाचा मराठी राजकीय नेतृत्वाकडून कायमच अपेक्षाभंगच झाला। आता यशवंतराव चव्हाण गेले, वसंतदादा आले, त्याच्यानंतर मग नाईक आले, त्याच्यानंतर मग भोसले आले, चव्हाण आले, अमुक आले, तमुक आले, अशी बदलत आली। काही काळ शिवसेनेचेही अधिकारावरती ती मंडळी आली, हे सगळं होत राहिलं। पण या सगळ्या ह्याच्यामध्ये 50 वर्षाच्या या दीर्घकाळामध्ये सीमा प्रश्न पुढे सरकला नाही, ही खेदाची गोष्ट आहे। पण दुसरीकडे कर्नाटक आणि कानडी नेतृत्व मात्र सीमा भागात आक्रमक होत गेलं, मराठी भाषिकांची गळचेपी करत गेलं, भाषिक अत्याचार झाले, राजकारणातही तोडा आणि फोडाची कृती होत राहिली। जेव्हा ही भाषावार प्रांत रचना झाली तेव्हा या भागात 70% लोकसंख्या ही मराठी भाषिक होती। नंतरची कित्येक वर्षे बेळगाव महानगरपालिकेवर भगवा झेंडा, म्हणजे मराठी माणसाचीच सत्ता होती। महाराष्ट्र एकीकरण समितीचे सारे आमदार इथून निवडून जायचे, पण आज कर्नाटकच्या आक्रमकतेनं आणि महाराष्ट्राच्या बोटचेप्या वृत्तीनं परिस्थिती बदलली आहे। असं चालू राहिलं तर मराठी अल्पसंख्याक होण्याच्या मार्गावर आहे। आज तरीही इथे निम्मी लोकसंख्या मराठी भाषिक आहे, पण महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही आमदार निवडून येत नाही विधानसभेत आवाज उठवण्यासाठी। बेळगाव महानगरपालिकेवर ही सत्ता मराठींची नाही तर कन्नडिगांची आहे। इथे मराठी माणूस पात्रता असतानाही महापौर होऊ शकत नाही। ज्या महापालिकेवर जिथल्या राजकारणावर मराठी लोकांचं प्रभुत्व होतं पहिल्यापासूनच, मतपेटीवर सुद्धा ते आता कमी होताना दिसतंय। आणि ही बेळगाव महानगरपालिकेची नवी इमारत तेच आपल्याला सांगते आहे महाराष्ट्रवासियांना, इथल्या बेळगावात राहून महाराष्ट्रामध्ये यायची अनेक वर्षांपासून प्रयत्न करणाऱ्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना। साधी नेहमीच्या वापरातली मराठी आता बघण्यातून तरी बेळगावातून गेलीय। शहरात फिरताना जिलब्यांची लिपी सुरू होते आणि मराठी बोर्डासाठी डोळे भिरभरायला लागतात, सगळीकडून मराठी हद्दपार। राहिली ती केवळ मराठी जनांच्या हृदयात आणि त्यांच्या लढ्यात। कानडी भाषा ही शाळा शाळातून सक्तीची करण्याचं धोरण राबवलं गेलं आणि तेव्हापासून भाषेच्या अस्तित्वाचीच लढाई सुरू झाली। प्रश्न अनेक निर्माण झाले मनात, जर इतकी वर्ष असा जाज्वल्य मराठी अभिमानाचा लढा प्राणपणानं लढून जर हे मराठी जन त्यांच्या महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा करू शकत नसतील तर या 60 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या लढ्याचं फलित काय? इथल्या मराठी कुटुंबांना वाटतं काय? प्रतारणा तर झालीच, पण काय त्यांच्या लेखी या लढ्याला महत्व अजूनही तितकंच आहे? त्यांना आता काही फरक पडत नाही? वाटलं की सरळ जाऊन त्यांना विचारावं। मग बेळगावच्या गल्ल्या बोळातून अगदी फिरायला लागलो आणि एक असं कुटुंब भेटलं की हा सीमा प्रश्न ज्यांनी अगदी वेगवेगळ्या काळात पाहिलाय अशा तीनही पिढ्या एकत्र तिथे होत्या। आम्ही मोग कुंटेंच्या घरी पोहोचलो। इंटरेस्टिंग, घरावरची नावाची पाटी तीनही भाषेत होती, मराठी, कानडी आणि इंग्रजी। मोग कुंटे, वय वर्षे 95, बेळगावातले एक आदरणीय व्यक्तिमत्व। पण आता अजूनही न्याय मिळत नाही म्हणून लोकशाहीवर श्रद्धा कशी ठेवायची असा प्रश्न त्यांना याही वयात पडतो। बहुसंख्य लोकांच्या मनातली ही खंत आहे की देशामध्ये लोकशाही कारभार चालले असं कुणालाही वाटत नाही। मोगनचे चिरंजीव जगदीश कुंटे, ते व्यंगचित्रकार आहेत। अशा वेळेस व्यंगचित्रकाराचा कुंचला काटेरी होतो। केंद्र सरकार हे धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहे, ते आंधळ आंधळेपणानं डोळे मिटून बसलेलं आहे आणि बेळगावचा जो सीमा भाग आहे त्या सीमा भागाची अवस्था द्रौपदी सारखी झालेली आहे आणि ही द्रौपदी सापडलेली आहे कर्नाटकाच्या दुर्योधनाच्या आणि दुःशासनांच्या तावडीत। ते राजरोज रोजच्या रोज या द्रौपदीचं वस्त्रहरण करतायत। आता याच घरातली तिसरी पिढी, मोग कुंटेंची नात मंजिरी, ती पत्रकार आहे, त्यामुळे या विषयाची आणि त्याच्या गांभीर्याची तिला जाण आहे। पण या पिढीला काय वाटतं ज्यांनी शाळेपासूनच कानडीचं शिक्षण घेतलं? काय आजच्या या तरुण पिढीची भावनिक ओढ या लढ्याकडे आहे? फारसं नाही वाटत, कारण
तितकी इन्वॉल्वमेंट नाही आहे आता म्हणजे त्या सीमा लढ्याच्या बाबतीत. आहेत थोड्याफार जणांच्या जे कार्यकर्ते वगैरे आहेत ते करत असतात आपल्या परीनं काम. कॉलेजेस मध्ये वगैरे इतकी अटॅचमेंट नाही दिसून येत कुठे. या उत्तराने मात्र मी हबकलो. जर ही चळवळ पुढे चालू राहायची असेल तर त्यात तरुण रक्त उतरलंच पाहिजे. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले तर झाले, पण राजाचं काय? जरी आता राजसत्ता नसली तरी इथल्या मराठी राजाचं काय? पोचलो हरिहरराव पटवर्धन सरकारांकडे. महाराष्ट्रातल्या इतर राजकारण्यांप्रमाणे इथलं पटवर्धन घराणं राजकारणात न पडता अलिप्त राहिलं, पण राजा मात्र पक्का मराठीच राहिला. भिजत घोंगडच पडणार आहे. हिंदुस्थानची ही रीत आहे आणि जगमान्य आहे. हिंदुस्थानात कुठले डिसिजन लगेच होत नाही, झालं तर मग त्यांची भाकऱ्या कशावरती भाटात. पण या प्रश्नांबरोबरच अनेक गोष्टी बेळगावात जाणवत होत्या मराठीपणाच्या. इथल्या प्रत्येक गल्ली गल्ली, जुन्या वाड्यांवर, मंदिरांवर, रस्त्या रस्त्यांवर दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यावर मराठीपण दिसत होत. जिथे जीव तुटतो.